बरं आता तुमची बाजू कोण घेणार आहे? या तुम्ही या मैत्रीण, तुम्ही तिथे थांबा. तुमची ओळख कधीपासून? तिचं लग्न झाल्यापासून आणि हे गावातलीच असल्यामुळं. हो का? म्हणजे लहानपणापासून नाही ओळख? हो लहानपणापासूनच. मग काय काय बोलत नव्हता एकमेकींशी? हो बोलत होतो ना. मग तुम्ही म्हणालात की लग्न झाल्यापासून? हो पण लग्न झाल्यापासून जास्त. हो माहेरी असताना नाही. अच्छा अच्छा. बरं कसा आहे स्वभाव? स्वभाव शांत आहे आणि रागीट पण आहे. रागीट असा आहे का तिला राग व्यक्त करता येत नाही. बरोबर. ती स्वतःच स्वतःला त्रास करून घेते. हा जास्त त्रास आम्हाला होतो. हो का? हो बोलून दाखवत. बरं आता हे समोरचे काही त्यांच्या स्वभावाबद्दल सांगणार आहेत. हो ते कसे चुकीचे आहेत ते तुम्ही ठरवायचं. आणि ह्यांच्यावरती कुठलाही म्हणजे आरोप येणार नाही हे तुम्ही सिद्ध करायचं. करणार? हो ठीक आहे. नक्की? हो नक्की. शुभेच्छा. चला कोण बोलणार पहिलं? मी त्यांची छोटी जाऊबाई सोनाली. त्यांची तक्रार अशी आहे की त्या कामापाई म्हणजे कामासाठी त्यांच्या खाण्यापिण्याकडे आणि सपोज नॉर्मली त्यांना त्रास झाला तर त्यांच्या गोळ्या वगैरे टॅबलेट घ्यायला पण म्हणजे घेत नाही. दुर्लक्ष नाही नाही इथून पुढे ती घेईल काही नाही इथून पुढे घेत राहील ती आजारी पडल्या. आजपर्यंत हे बोलतात ते बरोबर आहे? नाही 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 हा चुकीच आहे. चुकीच आहे का? चुकीच आहे. नाही असं नाही होत. घेते ती वेळ. माझी कंप्लेंट दोघांसाठी आहे की दोघं नेहमी कामामध्ये बिझी असतात. त्यांनी स्वतःसाठी पण थोडा वेळ दिला पाहिजे. बाहेर जाणं नाही, पिक्चर वगैरे पाहणं काहीच नाही. थोडी लाईफ पण एन्जॉय केली पाहिजे. काम तर आयुष्यभरच असतं. थोडं स्वतःकडे लक्ष द्यायचं. हो इथून पुढे मान्य नाही. तुम्ही मान्य मान्य केलं ते तसं आम्हाला नेहमी सांगतात पण त्या गोष्टी ते कधीच करत नाही. त्याच्यासाठी तुम्ही जरा घरात कामाची जबाबदारी घ्या. त्यांना बाहेर जाण्यासाठी बोलतो पण त्यांना त्यांची कामं सोडून जाऊ शकत नाही. घर हे सगळं मुलं सोडून जात नाही. तुम्ही मदत करा ना. आम्ही करतो पण त्यांनी पण गेलं पाहिजे ना. त्यांनी पण गेलं पाहिजे ना. स्वतः आराम करणार? आराम नाही करणार. बरोबर. अजून त्यांच्याकडे. माझं नाव आशिष. मी त्यांचा दीर आहे. त्या प्रश्नावरून माझा एक प्रश्न आहे की समजा जर त्यांना कुठे फिरायला न्यायचं असेल ते लवकर उरकत नाही त्यामुळे जायला उशीर होतो. त्यामुळे फिरता येत नाही. इथून मागं का असं झालं? मग आम्ही काय सांगतो लवकर उरका लवकर उरका. ते जातील दोघे फिरायला. फिरायला नाही फिरायला लवकर उरका म्हणलं तरी घरी 12 वाजतात. मग पुढे जाऊन कसं दाखवणार ना? रात्री 12 वाजेपर्यंत कसं फिरणार? जर 7 वाजता उरकलं तर लवकर जात येईल. तुम्ही मदत करत जा ना. एक मिनिट. तुम्ही घरात काय काय मदत करता? बोला ना काय काय मदत करता? उठणे, आंघोळ करणे, स्वतःची आणि निघून जाणे, या व्यतिरिक्त काय काय? हे बरोबर आहे. न्याय न्याय काळजी करू नका. स्वतः काय करणार नाहीत. स्वतः घरात कुठली मदत करणार नाहीत. आणि त्या दिवशी जर बाहेर जायचं असेल तर ऍडजस्ट करायला पाहिजे थोडंसं बाहेरच बाकीचे काम. त्याच दिवशी तुम्ही एक मिनिट त्याच दिवशी तुम्हीच कामाला थोडा हातभार लावला तर वेळेत आवडेल. बरं आता काय होणार ते आपण बघूया. या खेळामध्ये तुमची धावपळ आहे. आधी वेळ आहे 2 मिनिटाची. हां आणि रंग आहे पिवळा. वेळ सुरू झाली. जा सगळे सांगतील तुम्हाला. एक एक आणा. एका वेळेला एक. ध्रुवी चोडली का? एक मिनिट पूर्ण झालं. एक मिनिट राहिलेला ते तुम्ही टाकलेलं आहे त्यामुळे नाही काढू नका. कळलं कळलं काढू नका. वाय काढा ना पाठीमागचा. सगळं बाद होतं. तुरीची डाळ खाली. मौली वेळ संपली.